पनवेल तालुक्यातील विचुंबे गावाजवळ गाडी नदीवर उभारण्यात आलेल्या नवीन पुलाचे लोकार्पण राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी सायंकाळी 4 वाजता होणार आहे. या कार्यक्रमास भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्यासह पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या पुलासाठी कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर आणि सहकाऱ्यांनी प्रयत्न आणि पाठपुरावा केला होता. त्यानुसार मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मान्यता देत काम पूर्णत्वास नेले आहे. या पुलामुळे नवीन पनवेल ते विचुंबे, पाली देवत, उसरली, शिवकर, मोहपाली असा प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या पुलाच्या लोकार्पणासह विचुंबे अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण, विचुंबे पोलीस चौकी ते सारनाथ बुद्धविहाराकडे तसेच बौद्धवाडा ते ग्रीन व्हॅलीपर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन सुद्धा होणार आहे.